विठ्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. वलवण येथे सिद्धनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. आटपाडी तालुक्यातील वलवण येथे सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून नाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तत्पूर्वी 6 तारखेला गावाहून श्रींच्या मूर्तीची मिरवणूकही काढण्यात आली होती. हत्ती घोडे आणि वाद्यवृंदासह नगरप्रदक्षिणा काढण्यात आल्या. 7 तारखेला उमेश गिरी यांच्या उपस्थितीत होम हवन करण्यात आले, तर 8 तारखेला सकाळी करवीर पीठाचे विद्या नृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते सिद्धनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्री 9 वाजता शांताराम जाधव महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. समस्त वलवण ग्रामस्थ व गलाई बांधवांच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय धिमाकात व उत्साहात पार पाडण्यात आला. भक्तिमय वातावरणात हा मंदिर जीर्णोद्धार व श्रींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला. बऱ्याच आमचं गाव ज्या वेळेला वसलं तेव्हापासून ही श्री सिद्धनाथाची या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. नवीन पिढी ज्या वेळेला आमच्या गावातील या ठिकाणी भारतभर विखुरलेली जी दुकानदार मंडळी आहे, त्या दुकानदार मंडळींच्या मनामध्ये सिद्धनाथानं जागृत एक भावना तयार केली आणि भावना तयार केल्यानंतर लोकांच्या मध्ये एक प्रकारचा उत्स्फूर्तपणे एक आपल्या गावचं जे कुळस्वामी आहे सिद्धनाथ त्याचा जीर्णोद्धार करावा आणि इतर सिद्धनाथ खरसुंडीचं आहे त्या पद्धतीनं आपल्या गावचं या ठिकाणी देऊळ व्हावं अशा पद्धतीनं त्यांच्या मध्ये संकल्पना आली. संकल्पना आल्यानंतर सर्व गाव जमला आणि सडळ हस्ताने मदत करून ही जी देवस्थान आहे दगडी बांधकाम आणि फरशीमध्ये पूर्णपणे मार्बलमध्ये वरचं जे काम आहे वरचं काम या ठिकाणी शिखराचं केलेलं आहे आणि आतमध्ये चांगल्या पद्धतीच्या तिचं वगैरे काम केलं आणि ज्या मूर्ती जे आणलेलं त्या मूर्ती या ठिकाणी नवीन मूर्ती आहे सिद्धनाथाच्या मूर्ती आहेत आणि गणपती आहे या ठिकाणी गावात नवग्रह आहे महादेवाची पिंड आहे त्याचबरोबर हनुमानाचं देखील या ठिकाणी नवीन मूर्ती केलेली आहे. आमच्या गावातील जी भारतभर विखुरलेली मंडळी आहे त्या लोकांनी चांगल्या पद्धतीची देणगी देऊन ही वास्तू तयार झालेली आहे. सगळ्यात आज या ठिकाणी आमच्या वलवणगावच्या श्री सिद्धनाथ मंदिराचं भव्य असं वास्तू उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या भारतभर विखुरलेल्या गलाई बांधवांनी आणि इतर सर्व नोकरवर्गाने ग्रामस्थांनी सगळ्या वलवणगावच्या या गावातील सर्व लोकांनी मदत करून ही भव्य वास्तू उभा राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम चालू आहे. या गावाच्या शोभेसाठी सगळ्यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त बहुसंख्येने असे मदत करून सर्व ग्रामस्थांनी देणगीदारांनी गलाई बांधवांनी मदत करून जे भव्य वास्तू उभा राहिली आणि मूर्ती प्रतिष्ठापना उभा राहिली त्या सर्वांचे मी तर्फे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतले भाविक पाहुणे आणि गलाई बांधव उपस्थित होते. निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा
आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.